त्यांच्या 12 महिन्याची कमाई पूर्ण जाती. तो पाऊस एवढा जोरात आला की त्याची सीमाच नाही राहिली काय. अक्षरशः नद्यांमध्ये रूपांतर झालं तर शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचं दुकानदारांचं नुकसान झालं. अशातच पुण्यातील मंगळवार पेठेत असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानात तर तब्बल 2000 किलोचा तांदूळ भिजलाय. दिवाळी तोंडावर आली असताना अनेक जण स्वस्त धान्य दुकानात जाऊन खरेदी करतात, मात्र आता दुकानातील तांदूळ वाया गेल्याने दुःख शब्दात सांगता येत नाही अशी भावना दुकानाचे मालक जीआर ओझा यांनी व्यक्त केली. फार वाईट वाटलंय. ऐकलं का, लोक घसटला माल जाऊन पाण्यात गेलाय. आता साजी की वाट वाटत वाईट वाटणे. आज गोरगरिबांना गव्हर्नमेंटने दिलेला माल आज वाया जातोय, तर नक्की तो वाईट वाटणार आहे. चांगला चांगला माल आम्ही आता वाटप करायचं चालू करणार आहे. ही एक ते किट आहे, आता गव्हर्नमेंटने दिलं आहे 100 रुपये. ते किटची वाट बघत होता की ते किट आलं की आम्ही धान्याचे वाटप चालू करू. साधारण आम्ही मंगळवारपासून आम्ही चालू करणार होतो. स्वस्त धान्य दुकानातलं हे राशन जिथून गोरगरीब जनता स्वस्त दरात धान्य घेत असते त्यात दिवाळी दारावर येऊन ठेपली. महागाईने आधीच कंबर मोडलं असताना स्वस्त धान्य दुकान गरिबांसाठी आशेचा किरण असतो, पण मुसळधार पावसाने गरिबांच्या या आशेवरही पाणी टाकलंय. एक नाळा आहे, नाळ्यावर सगळं आहे ना, थोडस आतमध्ये गाळ साचलाय. तो गाळ काढला ना तर पाणीला एक वेगळा फ्लो भेटेल. तो फ्लो भेटला की मग पाणी एक त्याच्या हिशोबाने त्याच्या दिशेने पळेल. तर गाळ असल्यामुळे तो तिथं तुंबतो आणि तो पाणी तुंबून वर ओव्हरफ्लो होतो. तो ओव्हरफ्लो होऊन आमच्याकडे येतो सरळ. हे दृश्य तर पुण्यातील एका भागाचं. असे शहरात अनेक भाग आहेत जिथे थोडा तरी पाऊस झाला तर घरात पाणी शिरतं. काही जणांच्या गाड्या बुडतात तर काही जणांचे संसार उघड्यावर आलेत. पुण्यात झालेल्या या मुसळधार पावसामुळे आता ऐन दिवाळीसारखा सण लोकांचा गोड जाईल का हा प्रश्न देखील पडतो.